एस टीचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा या मागणीसाठी ऐन दिवाळीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं खरं मात्र मागील दहा दिवसापासून हे आंदोलन सुरू असताना या मागणीकडं राज्य सरकारनं अद्यापही विचार केलेला नाही त्यामुळे मागील दहा दिवसापासून राज्यभरामधील अनेक एस टी डेपोबाहेर आंदोलन सुरू आहे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी डेपोबाहेर देखील अशा पद्धतीनं मागील आठ ते दहा दिवसापासून आंदोलन सुरू आहे ऐन दिवाळीमध्ये हे आंदोलन सुरू झाल्यामुळं साहजिक प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागले मात्र एकीकडं या एस टी कर्मचाऱ्यांची मागणी देखील तितकीच जोर धरते आणि त्यामुळं ऐन दिवाळीमध्ये हे एस टी कर्मचारी देखील याच आंदोलनस्थळावरती राहून एस टीचं जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी यासाठी आंदोलन करत आहेत पूर्ण दिवाळी तुमच्या आता आंदोलनात गेली पूर्ण दिवाळी म्हणजे गेले दहा दिवस या दिवाळीचे पूर्ण आंदोलनात आम्ही या ठिकाणी आठपाड्या आगाराच्या गेटवरती आहे आणि दिवाळी तर गेलीच परंतु आज भाऊबीजसुद्धा या ठिकाणी आमच्या महिला भगिनीने आम्हाला ववाळून या ठिकाणी भावीसुद्धा आम्ही याच ठिकाणी साजरी केली तर आम्हाला जर आमची मागणी राज्य शासनात विलीनीकरण व्हावं अशी जर रास्ता असेल तर यामध्ये राज्य शासन आणि मुख्यमंत्री परिवहन मंत्री याचा विचार का करत नाहीत असा आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना आता सध्या प्रश्न पडला आहे तर निश्चितपणे आमच्या मागणी जर रास्ता असेल तर परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या तातडीनं लक्ष घालून या आमच्या बांधवांची दिवाळी या ठिकाणी गोड करण्यासाठी त्वरित हा राज्य शासनात विलीनकरणाचा निर्णय घ्यावा अशी तमाम महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमची सरकारनं विनंती तर या काही महिला एस टी कर्मचारी आहेत त्यांनीच या ठिकाणी आज भाऊबीज साजरी केली तर अशापर्यंत आंदोलन स्थळावरतीच भाऊबीज साजरी करायची वेळ आली आज तुमच्यावर कारण आम्हाला आमचा न्याय हक्क हवा आहे आणि प्रथमत आम्ही जनतेचं म्हणजे प्रवासी वर्गाचं हात जोडून त्यांना विनंती करते की आमचं राज आमची एवढी एकच मागणी आहे की आमचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं आणि प्रत्येक वर्षी आमची दिवाळी अशीच जाते प्रत्येक वर्षी आम्हाला असाच त्रास होतो तरीसुद्धा आम्ही गप्प बसतो पण ह्यावेळी आम्हाला आमचा न्याय हक्क हवा आहे म्हणून हा आम्ही लढा उभा केलेला आहे तरी आम्हाला सर्व जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला हा आमचा न्याय हक्क मिळवून द्यावा कारण एस टीची सवलत ही प्रत्येक घरोघरी आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आहे प्रत्येक अपंग ही सगळ्यांना हिंदू धर्मातील दिपवाळी हा अतिशय पवित्र असा सण आहे परंतु यावर्षी आम्हाला हा सण सुरुवातीपासूनच आठवाडी आगारामध्ये साजरा करावा लागला कारण आम्ही फक्त आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय आणि हा न्याय हक्कासाठी आमची फक्त एकच मागणी आहे की आम्हाला शासनात विलगीकरण करावं आमचं आणि शासनात विलिनीकरण व्हावं या यासाठीच आम्ही ही दिवाळी आणि भावबीसारखा पवित्र दिवस सुद्धा आम्ही आज आमच्या बांधवांसोबत आठवाडी आगारामध्ये साजरा केला आहे तरी आम्हाला फक्त आमची राज्य शासनात विलिनीकरण करून घ्यावं एवढीच मागणी आहे उच्च न्यायालयात सुनावणी सतत्यांना पार पडते आता त्या सुनावणीकडे आपलं काय लक्ष असतं उच्च न्यायालयामध्ये कोर्टासमोर जे काय सुनावणी जाहीर झाली आहे म्हणजे त्यांनी सांगितले की सम कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे कोर्ट काय निर्णय देईल ते ठीक आहे पण कोर्टानं सुद्धा किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी ह्या एस टीच्या प्रशासनामध्ये होते का किंवा आमचं ज्या पद्धतीनं आर्थिक शोषण होते आहे वर्षानुवर्षे कमी पगारामध्ये तुटपुंज्या वेतनामध्ये आमचे आम्ही काही नोकरी देतो आहे किंवा सेवा देतो आहे सुद्धा कोर्टाने विचार करावा आणि ही आता आम्ही जे संघर्ष उभा केला गेल्या दहा दिवसापासून आम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे तर हा संघर्ष आम्ही खरडा भाकरी आंदोलन असू द्या भीकमागो आंदोलन असू द्या किंवा आम्ही जे आमची दिवाळी न साजरी करून इथं काळा दिवस मनवला संदर्भात आम्ही हे दहा दिवस संघर्ष उभा केला आहे आणि ही आठवडी केंद्र आहे तर ही केंद्र आमचे दोनशे अठ्ठेचाळीस डेपो आहेत ही माळ जी दोनशे अठ्ठेचाळीस डेपोची माळ आम्हाला पेटवायची आहे एक पासून दीडशे दोनशे अठ्ठेचाळीस पर्यंत ह्या संघर्षाची माळ आम्हाला येण्याची आणि ती येल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर अशा पद्धतीनं आटपाडी डेपो बाहेर आठपाडी डेपो बाहेर मागील आठ दिवसापासून आंदोलन केलं जाते काळी दिवाळी साजरी केली आज तर आंदोलन स्थळामध्येच भाऊबीज साजरी करण्याची वेळ या एकीकडे हे आंदोलन सुरू असताना उच्च न्यायालयामध्ये जे सुनावणी केली त्याकडे देखील या एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय कॅमेरा पर्सन राकेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा आटपाडी सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट